सकाळी जे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्यातील एक गोळा घेऊन पटकन करू शकतो असा वेगळा नाश्ता पीठ मळून इथे तयार आहे पॅन मध्ये घेते दोन चार लसूण आहेत मी बारीक करून घेतले थोडासा कांदा मुठभर चिरलेला कोबी मुठभर गाजर एक शिमला मिरची अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गोडा मसाला पाव चमचा हळद आणि मीठ आणि मीठ एवढ्याच मसाल्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आणि गॅस लगेच बंद करायचा मळलेल्या पिठाच्या इथे मी दोन पोळ्या करून घेतल्यात आणि ह्या ज्या पोळ्या त्या एका साईडनी मी भाजून घेणार आहे ह्या दोन्ही पोळ्या मी एका साईडने भाजून घेतल्या तर ज्या साईडने मी भाजून घेतल्या त्या साईडला एक चमचा जी आपण भाजी तयार केली आहे ती टाकायची आणि ही पोळी फोल्ड करायची आणि ज्या साईडला ही पोळी कच्ची आहे त्या साईडने थोडंसं तव्यावरती तूप टाकून खरपूस अशी भाजून घ्यायची ही पोळी मी दोन्ही साईडनी खरपूस अशी भाजून घेतली ती आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यावरती बारीक शेव टाकायचा आणि मस्त असा हा नाश्ता पटकन तयार करा सहसा भाजी चपाती खाण्यासाठी नखरे असतात तर हे नखरे कमी करायचे असतील तर हे चपातीचा नाश्ता एकदा करून पहा सगळ्यांना आवडेल रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज येत राहतील त्या तुम्हाला पाहायच्या असतील जे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा